नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल वर। मित्रांनो, आज मी तुम्हाला रामेश्वर मंदिर आणि त्यासमोरील इतर मंदिरांची माहिती देणार आहे। हिमाडपंथीय बांधकाम असलेला रामेश्वर मंदिर हे पेण मधील अनेक प्राचीन मंदिरांपैकी एक असे मानले जाते। शिलाहार आणि चालुक्य राजवटीत पेण मधील मंदिरांची निर्मिती झाली असे इतिहास तज्ञांचे मत आहे। सध्या शासनाच्या आदेशानुसार कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व मंदिरे बंद असली तरी जुन्या ओळखीचा वापर करून मी मंदिरात प्रवेश केला। तर हे आहे मंदिराचे सभागृह। या सभागृहाचा वापर आजपर्यंत विवाह सोहळे आणि कीर्तनांसाठी केला जातो आणि इतर सुद्धा कार्यक्रम होतात। हे सभागृह दुमजली आहे। सभागृहाच्या मागचा दरवाजा जर उघडा असता तर मी तुम्हाला मंदिराच्या मागील दगडी दीपस्तंभ तुम्हाला दाखवले असते। या सभागृहातून आता आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला जय विजय यांच्या प्रतिमा, तर खाली एका राक्षस मुखाचे शिल्प आहे, त्याला कीर्तिमुख असे म्हटले जाते, आणि वरती गणेशाची प्रतिमा आहे। कीर्तिमुखाबद्दल मी तुम्हाला नंतर माहिती देणार आहे। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर जो गाभारा दिसतो आहे तिथे आपण आधी जाऊया। अनेक छोट्या छोट्या मूर्ती दिसत आहेत तिथे। डावीकडून पहिली मूर्ती मारुतीची आहे, तर नंतर लक्ष्मण, राम, सीता ही विष्णूची मूर्ती आहे, आणि विठ्ठल, रखुमाई यांच्या सुद्धा मूर्ती दिसत आहेत। तर आता आपण या गाभाऱ्याच्या बाहेर येऊया। हा दरवाजा बंद दिसत असला तरी मंदिरात प्रवेश करण्यासाठी त्याचाच जास्त वापर होतो। डावीकडे दत्ताची मूर्ती आपल्याला दिसत आहे, तर इथे गणेश विराजमान झालेले आहेत। तर उजव्या बाजूला हा जो स्वतंत्र गाभारा दिसत आहे तिथे देवीची मूर्ती आहे, आणि देवीच्या मंदिराला स्वतंत्र कळस आहे। गाभाऱ्याची वरची घुमटाकृती छताची रचना तुम्ही पाहू शकता। अतिशय आखीव रेखीव अशी रचना आहे, शिवाय ती रचना पाषाणी आहे हे विसरू नका। हे त्या काळातल्या कुशल इंजिनिअरिंगचं प्रतीक आहे। आता आपण या गाभाऱ्याच्या बाहेर निघूया। गाभाऱ्याचे प्रवेशद्वार हे छोटं असल्यामुळे आपल्याला वाकूनच जावं लागतं। शंकराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी उजव्या साईडला कालभैरवाची मूर्ती दिसत आहे। आणि इथे सुद्धा शंकराची एक छोटी पिंड दिसत आहे, आणि इथे एक छोटा नंदी सुद्धा कोरलेला दिसत आहे। म्हणजे पहा, एकाच मंदिरामध्ये किती देवांच्या मूर्ती आहेत। आणि हा नंदी पहा, आपण अतिशय आखीव रेखीवपणे कोरलेला आहे। आता वेळ झाली आहे शंकराच्या गाभाऱ्यात प्रवेश करायची। प्रवेशद्वाराच्या वरती गणेशाची प्रतिमा आहे, तर खाली उंबरठ्यावर कीर्तिमुखाचं शिल्प कोरलेलं आहे। पूर्वी पौराणिक काळामध्ये जालंधर नावाचा एक राक्षस होता, त्याला भूक अनावर झाली होती। त्याच्या भूकेमागे अनेक कथा रचलेल्या आहेत, परंतु महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याची भूक, म्हणजे त्याला हे खाऊ का ते खाऊ असं झालं होतं। तो शंकराचा भक्त असल्यामुळे त्यांनी शंकराला प्रसन्न करून घेतला आणि शंकराकडे विचारणा केली की देवा, आता मी काय करू, मला माझी भूक काय सहन होत नाही, आता तूच याच्यावर काहीतरी उपाय सांग। महादेवाने विचार केला, हा आपला भक्त असला तरी जगासाठी अतिशय खतरनाक होऊ शकतो। तेव्हा महादेवाने सांगितलं, तू असं कर, तू स्वतःलाच खायला सुरुवात कर। शंकराचा भक्त असल्या कारणाने त्या राक्षसाने शंकराची आज्ञा पाळली आणि स्वतःला पायाकडून खायला सुरुवात केली। खाता खाता त्याचं फक्त मुंडकं शिल्लक राहिलं, तरी त्याची भूक काही शमेना। शेवटी पुन्हा त्यांनी शंकराकडे विचारणा केली, देवा आता काय करू, अजून माझी भूक काही शमत नाही। तेव्हा महादेवाने सांगितलं की तू असं कर,
तू माझ्या दारात बस, म्हणजे माझ्याकडे येणारे जे भाविक असतील त्यांची तू पाप खा, ही पाप कधी संपणार नाही, अशी त्यामागील कथा आहे। आणि भारतामध्ये बहुतेक सर्व मंदिरातील आतील प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हे कीर्तिमुखाचं शिल्प कोरलेलं असतं, हे शिल्प कधी कधी प्रवेशद्वाराच्या वर सुद्धा असतं। तर मंडळी आता आपण गाभाऱ्यात प्रवेश करूया। इतर मंदिरांच्या तुलनेत हा गाभारा खूप खोल आहे आणि हे आहे अतिशय सुबक आणि उठावदार असे शिवलिंग। त्या शिवलिंगाच्या बाजूने लाद्या बसवलेल्या असूनही शिवलिंगाची उंची बऱ्यापैकी आहे, अशी पिंड क्वचित बघायला मिळते। या गाभाऱ्याचाही वरील भाग आपण पाहूया। देवीच्या गाभाऱ्याप्रमाणेच याचीही रचना केली आहे, दोन्हींमध्ये भरपूर साम्य आहे। याचा अर्थ एकाच इंजिनियरने हे काम केलं असावं, अर्थात हे त्यावेळेचं स्थापत्य इंजिनिअरिंग आहे। ज्यांनी या लाद्या बसवण्याच्या कामी सहकार्य केले त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ कदाचित ही प्लेट बसवण्यात आली असावी। पण तुम्ही पहा की लाद्या लावून सुद्धा पिंडीची उंची कमी झालेली नाही। बऱ्याच ठिकाणी शिवलिंगाच्या बाजूने फरशा बसवताना शिवलिंग सुद्धा लादीच्या लेवलला आलेले दिसते, पण इथे मात्र शिवलिंगाची बऱ्यापैकी उंची आहे आणि हे शिवलिंग सुद्धा अतिशय सुस्थितीमध्ये आहे। म्हणजे इतक्या वर्षामध्ये सुद्धा शिवलिंगाची अजिबात झीज झालेली दिसत नाहीये। आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत। डाव्या बाजूला महाकाली देवीचं मंदिर आणि त्याच मंदिराच्या डाव्या साईडला रामाचं मंदिर आहे आणि समोर हे मारुतीचं मंदिर आहे, ज्याला हनुमान टिपेचा मारुती असं म्हटलं जातं। तर आपण महाकाली मंदिराच्या आवारात प्रवेश करूया। मंदिर सध्या बंद आहे, पण मंदिराच्या बाहेर हे एक दगडामध्ये कोरलेलं शिल्प आहे, स्थानिक लोक याला बापदेव म्हणून संबोधतात। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मंदिराच्या दरवाजावर नगरपालिकेने नोटीस चिकटवलेली आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे मंदिर बंद ठेवण्यात येत आहे। बऱ्याच मंदिरांच्या प्रवेशद्वारावर अशा नोटिसा चिकटवलेल्या आहेत। आतमधलं सभागृह बघू शकता तुम्ही आणि देवीची सुद्धा मूर्ती दिसत आहे। तर तुर्तास आपण बाहेरील हे जे शिल्प आहे या शिल्पाबद्दल बोलूया। स्थानिक लोक या शिल्पाला बापदेव म्हणून संबोधतात। अखंड दगडामध्ये हे कोरलं गेलेलं आहे। इतिहास संशोधकांच्या मते इसवी सन 600 ते 800 व्या शतकाच्या दरम्यान या शिल्पाची निर्मिती झाली असावी। याच्यावर कुठे शिलालेख कोरलेला आहे काय ते मी बघत होतो, पण तसं काय दिसलं नाही। आणि ही जी विहीर आहे ही सुद्धा अतिशय प्राचीन आहे, पूर्वी ती ओपन होती पण आता त्याच्यावर संरक्षक जाळी लावलेली आहे। रामेश्वर मंदिरासमोरील हा परिसर तुम्ही पाहू शकता। रामेश्वर मंदिर प्रशासनाने या परिसरात खूपच सुधारणा केली आहे, सुंदर बगीचा तयार केला आहे जो पूर्वी नव्हता। पूर्वी इथे मोकळी जागा होती, मुलांच्या खेळायची जागा होती, पण आता इथे सुंदर बगीचा तयार केलेला आहे आणि ही दगडी फरसबंदी सुद्धा पूर्वी नव्हती। या ज्या खाली उतरणाऱ्या पायऱ्या दिसत आहेत या मात्र बऱ्याच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले आहेत। पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला स्टीलचे दोन बार लावलेले दिसत आहेत, वृद्ध माणसांसाठी पायऱ्या चढताना किंवा उतरताना आधारासाठी ते अतिशय उपयुक्त आहेत। तर ही आहे ती पाटी ज्यावर पायऱ्या कोणी बांधल्या आणि किती साली बांधल्या याचा उल्लेख केलेला आहे। त्याच्यावर शके 1820 म्हणजे 1898 साली, म्हणजे आजपासून 123 वर्षांपूर्वी या पायऱ्या बांधण्यात आल्या। पायऱ्या खाली उतरून गेल्यानंतर वरचं दृश्य बघा कसं दिसते। वरती दोन हत्ती आहेत प्रवेशद्वारावर, हा इथला डावीकडचा हत्ती झुडपात लपलेला दिसत आहे। तर मंडळी आता आपण मारुती मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे या मंदिराला हनुमान टिपेचा मारुती असं म्हटलं जातं, कारण हे मंदिर एका टेकाडावर म्हणजे एका मोठ्या खडकावर उभारलेले आहे। खाली दोन छोटी दुकानं
बांधलेली आहेत, नाहीतर तो खडक पूर्णपणे दिसायचा, पण आता तो झाकला गेलेला आहे। मंदिराच्या समोर फरसबंदी असलेलं एक बऱ्यापैकी मोठं असं अंगण आहे। हा आहे मंदिराचा मूळ आकार। दगडी पायऱ्यांच्या ऐवजी या नवीन पायऱ्या बांधलेल्या आहेत। भारतातील बहुसंख्य मंदिरे ही बांधताना एवढ्या साईजची बांधलेली आहेत, नंतर सभागृह बांधून किंवा नवीन बांधकाम करून आकार वाढवलेला आहे, पण ओरिजिनल आकार म्हणजे कुठल्याही मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर ओरिजिनल आतला जो आकार आहे तो एवढ्याच साईजचा असतो। तर ही आहे मारुतीची मूर्ती। बाजूलाच गणपतीची छोटी मूर्ती पण दिसत आहे। याही मंदिराच्या गाभाऱ्याचा वरचा भाग आपण पाहूया। इथे मात्र गाभाऱ्याच्या वरच्या भागाच्या रचनेत थोडासा बदल जाणवतो। आधीची शंकराच्या आणि देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यांच्या छताची रचना आणि याच्यामध्ये थोडासा फरक आहे। हे लोखंडी कुंपण ही फार जुनं आहे। इथे उभं राहिल्यानंतर खालील दृश्य आपल्याला पाहायला मिळते। इथे उभं राहून खालून जाणाऱ्या गाड्या आणि वर्दळ पाहणे हा माझा लहानपणीचा आवडता टाइमपास होता। तुम्ही विचार करत असाल की इतकी बारीक सारीक माहिती मला कशी काय माहीत, तर लहानपणीचा बराचसा काळ मी याच भागात घालवला। ही बाजूची बिल्डिंग दिसत आहे, त्या जागी एक चाळ होती। मंदिराचं कंपाऊंड आणि चाळीत फक्त 3 फुटांचं अंतर होतं, त्यामुळे कंपाऊंड वरून उडी मारून मंदिराच्या अंगणात प्रवेश करायचा आणि मित्रांसोबत मनसोक्त खेळत बसायचो। अगदी क्रिकेट, गोट्या खेळणे, पतंग उडवणे, इतरही भरपूर खेळ खेळायचो। खूप मजा यायची। पण दिवाळीत सुद्धा फटाके वाजवायला अतिशय उत्तम जागा होती। या मंदिराची ही मागची जागा दिसत आहे, ती आमच्या चाळीतल्या खोलीच्या अगदी समोर होती। आता इथे फरशा लावलेल्या दिसत असल्या तरी पूर्वी सिमेंट रेती वापरून एक असं रफ असं अंगण होतं, खेळायला अतिशय उपयुक्त होतं। मागे शेड वगैरे नव्हती, त्याच्यामुळे शेड नसल्यामुळे हे मध्ये मध्ये खांब आहेत तेही नव्हते, पूर्ण मोकळा भाग होता। भिंतीवर सुद्धा संरक्षक जाळी नव्हती। समोरील कंपाऊंडचा जो एक पिलर दिसत आहे त्याला स्टंप मानून दिवसभर अंडर आर्म क्रिकेट खेळणे हा लहानपणीचा रोजचा भाग बनला होता। मित्रांनो, मंदिराच्या दर्शनी भागात वरच्या बाजूला उजव्या साईडला एक शिल्प कोरलेलं दिसत आहे। नेमकं कसलं शिल्प आहे याची मला कल्पना नाही। डाव्या बाजूला सुद्धा अजून एक वेगळं शिल्प कोरलेलं आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, मित्रांजवळ शेअर करा आणि या चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।